लालबागच्या राजाचं दर्शन करून दीपक केसरकर मंत्री महोदय जे आहेत ते बाहेर आलेले आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. लालबागच्या राजाकडे काय मागणं मागितलं? लालबागच्या राजाचं दर्शन असं असतं की आपलं देहभान हरपतं आणि त्याच्यामुळे लालबागच्या राजाने सगळं काही दिलेलं आहे. अनेक वर्ष मी दर्शनाला येतो, विसर्जनाला जातो आणि आज जो काय मी आहे त्यांच्या कृपेने आहे. महाराष्ट्राची भरभराट आहे, मुंबईची भरभराट आहे, लालबागच्या राजाच्या आशीर्वादाने होत असते आणि त्याच्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने चांगली जी प्रवृत्ती आहे महाराष्ट्रामधली ती जपली गेली पाहिजे आणि लोकांचं खूप हित या सरकारकडून झालं पाहिजे हे नेहमी माझं मागणं देवाकडे असतं. कारण गेल्या 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्राची प्रगती कुठेतरी खुंटलेली होती. सर्वसामान्य मनुष्यावर त्याचा परिणाम होतो. लोकांना नोकऱ्या पाहिजे असतात, महाराष्ट्राची प्रगती पाहिजे असते, शेतकऱ्यांना चांगली शेती करायची असते आणि या सगळ्यासाठी त्यांना बळ द्यायचं असतं आणि हे बळ आम्हाला देवाच्या आशीर्वादाने, गणरायाच्या आशीर्वादाने मिळत असतं आणि म्हणून हे काम करायला आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना चांगली ताकद मिळून दे, त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना चांगली ताकद मिळून दे आणि त्यांच्या हातून खूप चांगली सेवा ही महाराष्ट्राच्या जनतेची घडून दे एवढीच या प्रसंगी. आणि माझं डिपार्टमेंट आहे हे गणरायाचंच डिपार्टमेंट आहे, ते शेवटी शिक्षण खातं आहे आणि ते बुद्धीची देवता आहे. तर ह्या मुलांना महाराष्ट्रातल्या खूप चांगली बुद्धी दे, खूप उंचीवर पोचव आणि दर्जेदार शिक्षण देण्याची शक्ती ही मला दे, हेचा गणरायाकडे माझं नेहमी मागणं असतं. काल अमित शाह येऊन गेले आणि त्यांनी देखील गणरायाचं दर्शन घेतलेलं आहे. त्यांनी 150 वरती जी आहे ती मागणी केलेली आहे, म्हणजे हे ठेवलेलं आहे, टार्गेट ठेवलेलं आहे. तर दुसरीकडे पाहायला गेलं तर मनसेबरोबर आता एकनाथ शिंदे गट जो आहे तो युती करणार आहे असं समजतं आहे. नाही बघा, जे काय निर्णय घ्यायचे हे एकनाथ शिंदेसाहेब घेत असतात, परंतु शिवसेना भाजपची युती आहे आणि त्याच्यामुळे 150 आम्ही कसंही क्रॉस करू याची आम्हाला खात्री आहे. म्हणजे हे दोघां मिळून 150 आहे की फक्त बीजेपीचे 150? दोघांचे मिळून 150 होणार, दोघांचे मिळून. आणि शिवसेना आपल्या मनसेबरोबर युती होते आहे का? नाही, ह्याचं उत्तर मी देऊ शकणार नाही. शेवटी असं आहे की राजकारणामध्ये जे जे बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे जाणार त्यांच्याबद्दल आम्हाला नेहमीच आदर असणार, एवढंच मी या प्रसंगी सांगू शकतो. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. विडोजनेश अतुल सह प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे